तेव्हा अखेर सचिन अहिर हे शिवसेनेत दाखल झालेले आहेत आणि सचिन अहिर शिवसेनेत गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वरळीतल्या पक्ष कार्यालयात आले आणि त्यांनी अहिरांच्या शिवसेना प्रवेशावर नाराजी व्यक्त केली. सचिन अहिरांनी विश्वासघात केल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. कल्पना होती की अशा पद्धतीने जातील आम्हाला अथवा आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंचित सुद्धा माहिती नव्हती की सचिन अहिर आज या ठिकाणी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार. आम्हाला कोणालाच काही कल्पना दिली नव्हती. आज जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला त्यानंतर काय तुम्हाला कार्यकर्ता म्हणून पहिली भावना म्हणत? आम्हाला अत्यंत वाईट वाटलं की एवढी वर्ष आम्ही कुटुंब प्रमुखाप्रमाणे भाऊंच्या सोबत राहिलो परंतु कोणताही निर्णय न घेता त्यांनी आम्हाला कुठल्याच कार्यकर्त्याला विश्वासात न घेता आज ऐन निवडणुकीच्या मुहूर्तावरती त्यांनी पक्ष सोडून गेलेल्याचं अत्यंत वाईट वाटतंय. परंतु आज किती जरी झालं तरी मला एका गोष्टीचा अभिमान देखील वाटतो. या ठिकाणी माझे सर्व तालुका अध्यक्ष जे विविध सेलचे आहेत ते उपस्थित आहेत, वॉर्ड अध्यक्ष उपस्थित आहेत आणि मी संपूर्ण मतदारसंघाची माहिती घेतली असता कोणी कार्यकर्ते पवारसाहेबांना सोडून जायला तयार नाहीत कारण हा राष्ट्रवादीचा गड होता आणि यापुढे देखील तो राष्ट्रवादीचाच गड राहील असं मला वाटतं. तुम्ही काय सांगू इच्छिता? तुम्ही भाऊंबरोबर काम केले, आज ते पक्ष सोडून गेले, शिवबंधन बांधलं. पक्षाने सचिन भाऊंवर अतिशय विश्वास टाकला होता. पवारसाहेबांनी इतकी वर्ष विश्वास टाकला, जवळजवळ 15 वर्ष त्यांच्या हातात या मुंबईची सत्ता, त्यांनी सगळे अधिकार दिलेले आहेत. परंतु एक विश्वासघात हा शब्दच यायला योग्य आहे. आज पवारसाहेबांसारख्या नेत्याचा या पक्षातील तमाम कार्यकर्ता ज्यांनी आयुष्याची अनेक वर्ष सचिन भाऊंसाठी या वरळीत घालवली या अशा असंख्य कार्यकर्त्यांचा विश्वासघात त्यांनी केलेला आहे, योग्य केलेला आहे असं मला वाटतं. सगळ्या ज्येष्ठांनी सांगितलं की आम्ही एक नवीन उभारी घेऊन नवीन भरारीने पुढे काम करणार होतो आणि येणाऱ्या वरळीच्या येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ वरळीमध्ये आम्ही नक्की जो कोण उमेदवार पक्ष देईल त्याच्या पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू. पण पाहू शकत होतो वरळी मतदारसंघातील हेच कार्यकर्ते राष्ट्रवादीचे ज्यांचं म्हणणं एक विश्वासघात झाला आहे पण तरी असं तरी काम करत राहणार आणि शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली हे काम जे आहे राष्ट्रवादीचं ते सुरू राहणार. कॅमेरामन उदय सह रश्मी पुराणिक, एबीपी माझा.